तर मग या वाक्याचा अर्थ हा तुला काही समजतोय का? काही थोडेफार काही शब्दांचा अर्थ लागतोय का? बघ कोणकोणत्या शब्दांचा अर्थ लागतोय तुम्ही? बरोबर, देवाची प्रार्थना करा, पूजा करा. हा, अटेन, अटेन म्हणजे काय? एखादी गोष्ट अटेन करतो आपण, प्राप्त करतो. सोल, सोल म्हणजे मोक्ष आधारित, काय मोक्ष प्राप्त करा. डिवाइड ऑफ, डिवाइड ऑफ म्हणजे असून देखील, कुठले दोष असून देखील, अँगर, संताप, पॅशन, तीव्र इच्छा अँड गिल्ट आणि अपराधाची भाव. बरोबर, हे दोष असून देखील देवाची पूजा करा आणि काय मोक्ष प्राप्त करा असं म्हणतो. वाक्याचा अर्थ आला वाटत, अर्थाशी फारसं घेऊ देणं नाही, तो तुम्हाला समजावं म्हणून मी सांगितलं. ठीक आहे, तर बघा याच्यात काय करायचंय, हे सगळे शब्द टोटल 12 आहेत. बघा आहेत का 12? मोजू आपण, 4, 5, 6 बरोबर. नंतर बघा 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आता कुणी पण जर जन्मतारीख सांगितली ना, त्याच्यावरून त्याचा वार सांगता येणार, जन्माचा वार. आता ज्यांना जन्मतारीख, जन्मतारीख तर सांगायला माहिती, जन्माचा वार ज्यांना माहिती ना परफेक्ट, हां, त्यांनीच बोटवर करायचं. परफेक्ट माहीत पाहिजे. हां, ठीक आहे. हां, तर तू सांग तुझी जन्मतारीख. तू बस 13/5/2003. एकदम तीन, एकदम हळूच्याच होता ना, 13/5/2003 व्यवस्थित सांगता. ठीक, मग आता याची जी जन्मतारीख आहे ना, इथं लिहून घ्या. 13/5 सांगितलं ना, हे बघा असं लिहितोय आपण. पहिल्यांदा इयर लिहितोय, नंतर काय लिहितोय, हा डे लिहितोय, आणि नंतर हा हा मंथ लिहितोय, मंथ, आणि हा काय लिहितोय आपण, डे लिहितोय. ठीक आहे, मग आता 2003 हे वर्ष आपण इथे ऍज इट इज लिहून घेऊ. लिहिलं, याचा चौथा भाग सांगा बघा, किती येणार चौथा भाग? अरे 2004 तुकडे करा ना, 500 चा एक तुकडा होईल ना. मग आणि जे वरचे 3 आहेत ना ते सोडून द्या, कारण त्याचा काही पूर्ण तुकडा होत नाही. 3 जर आपण 4 तुकडे केले सांग, होईल का पूर्ण तुकडा? 4 जर केले असते तर पूर्ण 1 चा मिळाला असतो, त्यामुळे ते वरचे 3 सोडून द्या. नंतर बघा हा जो मंथ आहे ना, या मंथ साठी फक्त इथून लेटर्स घ्यायचे. लेटर किती बघा, 5व्या क्रमांकाच्या महिन्यामध्ये लेटर किती? एकच लेटर आहे, मग ते 1 लेटर इथे लिहू आपण. ठीक आहे, आणि हा जो दिवस आहे हा ॲज इट इज लिहू. बरोबर, आणि आता ही बेरीज करू आपण. बघा 3 आणि 3 6 आणि 1 7, हा 1, हा 5 आणि हा 2, आणि भागिले आपण याला आता 7 करणार. ठीक आहे, बघा 7 3 21 किती राहिले? 4 4 वर 1 घ्या, 41 द्या भाग, 7 5 35 बरोबर, किती राहिले? 6. आणि त्या 6 वर 7 ठेवा पुढचा, 7 9 63 किती राहिले? 4 राहिले. बरोबर, इथे 4 लिहू आपण, 0 1 2 3 4. मंगळवारचा जन्म आहे, बरोबर ना? चला याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.